वर्धा येथे ओबीसी एल्गार मेळावा आहे आणि या मेळाव्याचे एक आयोजक खासदार रामदास तडस आपल्या सोबत आहे. सर, काय सांगणार आजचा मेळावा, या मेळाव्याचा अर्थ काय? या अगोदरी आम्ही मेळावे घेतले आहे. एकीकडे मराठा समाजाने, जरांगे पाटलांनी एक बाल हट्ट केला आहे की ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं. आमची सातत्याने मागणी आहे की ओबीसी समाजाला ही मराठा समाजामध्ये आरक्षण मिळू नये, कारण मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण मिळू नये, कारण मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, आमचं त्याच्याबद्दल दुमत नाही. आणि प्रयत्नसुद्धा झाले मराठा समाजाला आरक्षण देण्याकरिता. मागच्या वेळी देवेंद्रजी फडणवीस यांनी प्रयत्न केले, कोर्टात ते टिकलं नाही, परंतु त्यांना वाढवून द्यावं. परंतु या देशात 56% ओबीसीचं आरक्षण आहे आणि 27% फक्त आरक्षण आपल्याला मिळते आहे, आणि त्यामध्ये मराठा समाज आला तर 0% आरक्षण मग मिळेल ना, यालाही नाही त्याला, अशी परिस्थिती होईल. आणि म्हणून त्यांनी आपला बालहट्ट सोडावा. आम्ही या ठिकाणी आज वर्धेला महामेळावा घेत आहे. भुजबळ साहेब या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली हा महामेळावा होत आहे. या महामेळाव्याला 1 लाखाच्या वर लोक उपस्थित राहणार आहे. ह्या ऐतिहासिक महामेळावा आहे पूर्व विदर्भातला. आणि म्हणून आमची जी मागणी आहे ती रास्त मागणी आहे, त्या रास्त मागणीचा विचार महाराष्ट्र सरकारनं करावा. जरांगे पाटील यांची डेडलाईन आहे 24 तारखेची की ओबीसीतून आरक्षण 24 पर्यंत द्यावं. जरांगे पाटलाने किती डेडलाईन दिली त्याला काही महत्त्व नाही आहे, कारण आखरी हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या माध्यमातून चालते, आणि त्यांनी जी घटना लिहिली आहे त्याच घटनेच्या माध्यमातून आपण आरक्षण मागून राहिलो. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे पण ओबीसींचे नेते आहे, ओबीसींसाठी काम करतात, ते तुमच्या सभेसाठी आज नसणार. वडेट्टीवार साहेबांनी यायचं पहिले कबूल केलं, त्यांचे पोस्टर बॅनरसुद्धा लागले, पण वेळेवर काय झालं मला माहीत नाही. परंतु आत्ता मला माहिती मिळाली की वडेट्टीवारजी येणार नाही आहे. त्यांच्यावर काँग्रेसचा दबाव राहू शकते की या मेळाव्याला जाऊ नये, कारण आम्ही पहिलेच ठरवलं की आम्ही राजकारणाचे जोडे बाहेर काढून या मेळाव्याला उपस्थित राहण्याचं आम्ही ठरवलं आहे. अशा प्रकारे ओबीसी नेते जर विभागले गेले तर ओबीसीची ताकद कमी होणार नाही? एकीकडे मराठा नेते एकवटलेले आहे, दुसरीकडे ओबीसी नेते विभागलेले आहे. एकीकडे आपण ओबीसीचा नेता म्हणायचं आणि मात्र ओबीसीचं ज्यावेळेस व्यासपीठावर जाण्याची संधी येते त्यावेळेस जायचं नाही, हे काही बरोबर नाही आहे. हे ओबीसी समाजासाठी एक दुर्भाग्य म्हणावं लागेल. जर ओबीसीचे नेते एक व्यासपीठावर यायला पाहिजे हे माझं मत आहे. ज्याप्रमाणे आम्ही सर्व या ठिकाणी येणार आहे त्याचप्रमाणे त्यांनी सुद्धा यायला पाहिजे होतं. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माठे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.